वेलकम टू ऑल एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स. दिस इज द एसएसटी एडुपीडिया क्लास TYBA सेम 6. आज अपन एनवायरमेंट इकोनॉमिक्स 2, पर्यावरणीय अर्थशास्त्र 2, जो सेम 6 मध्ये असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय. मी प्राध्यापक संजय पर्टोले. आज आपल्याला एनवायरमेंट आणि नॅचरल अकाउंटिंग, ज्यास आपण मराठीत म्हणतो की पर्यावरण आणि नैसर्गिक लेखा, याविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेऊयात. यात जर आपण पाहिलं पर्यावरण आणि नैसर्गिक लेखा, पर्यावरणीय नैसर्गिक स्रोत लेखा ही एक लेखा प्रणाली आहे की जी एखाद्या विशिष्ट प्रदेशातील प्राणी असतील, वनस्पती असतील, त्या वनस्पतींचं जीवन, आदिवास असेल किंवा भौगोलिक कालावधी असेल, यांची संपूर्ण माहिती ठेवण्याचं काम करते. त्यामध्ये मग पुन्हा पाणी असेल, जमीन असेल, त्यांच्या जलचर आणि स्थलीय परिसंस्थेसह इतर नैसर्गिक संसाधनांचा देखील या ठिकाणी हिशोब ठेवण्याचं काम पर्यावरणीय संसाधन लेखा, पर्यावरण आणि नैसर्गिक लेखा हे या ठिकाणी करत असते. नैसर्गिक लेखा जो आहे हा आपल्याला ठेवणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या इतर शब्दात जर आपण सांगायचं झालं तर पर्यावरणीय आणि नैसर्गिक संसाधनांचा लेखाजोखा जो आहे हा साठवण आणि मूल्यमापनाशी संबंधित आहे. त्याचबरोबर यामध्ये जर आपण संसाधनांचा जर हिशोब ठेवण्याचा विचार जर केला तर नैसर्गिक संसाधनांचा जो काही साठा आहे हा साठा आणि त्यातील बदलांचा जो काही अंदाज आहे हा अंदाज वापरून आर्थिक क्रियाकलापांमुळे नैसर्गिक संसाधन जो आहे हा या ठिकाणी कमी होणं आणि पर्यावरणीय रासाचे जे काही मूल्य आहे हे मूल्य ठरवण्याची प्रक्रिया जी आहे ही खऱ्या अर्थाने नैसर्गिक लेखा आहे. त्याचबरोबर जमीन, पाणी, जंगले आणि खनिज संपत्ती यामध्ये आपण अजून पाहिलं तर नैसर्गिक संसाधनांचा हिशोब ठेवण्यासाठी नैसर्गिक स्रोत लेखाचा जो काही वापर आहे हा वापर या ठिकाणी केला जातो. नैसर्गिक संसाधनांचे जर आपण पाहिलं तर उपविभाग जर पाहिलं तर जमीन संसाधन लेखा आहे, वन संसाधन लेखा आहे, मत्स्य संसाधन लेखा आहे, पर्यावरणीय कचरा विल्हेवाट सेवा इत्यादी सर्वांचा जो काही समावेश आहे हा नैसर्गिक लेखामध्ये होत असतो. त्याचबरोबर आपला नैसर्गिक संसाधन लेखाचे जे काही उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट देखील आपल्या या ठिकाणी पाहावं लागतं. ती उद्दिष्ट कोणती तर चला लगेच आपण जाणून घेऊयात. त्यामध्ये पहिला जो उद्दिष्ट आहे तो म्हणजेच संसाधनांचे कोणते साठे दिलेल्या मदतीमध्ये उपलब्ध आहेत याचा एक ताळाबंद तयार करणं, हिशोब ठेवणे हे नैसर्गिक संसाधन लेखाचं एक प्रमुख पहिलं उद्दिष्ट आहे. नंबर 2, जो काही साठा आपल्याकडे आहे त्या साठ्याचे कोणते उपयोग केले जातात, ते कोणत्या स्रोतांमधून घेतले जातात आणि ते कसे जोडले जातील किंवा कालांतराने त्याच्यामध्ये बदल कसे केले जातील याची जी काही माहिती मिळवणे आणि ही सर्व माहिती मिळवणे हे काय आपले उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे नैसर्गिक संसाधन लेखाचं. तिसरं अतिशय महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्यासमोर येते ते म्हणजे साठा खाती आणि प्रवाह खाती ही सुसंगत आहेत किंवा नाही याची खात्री करणे, जेणेकरून कोणत्याही वर्षातील ताळेबंद मागील वर्षाच्या ताळेबंद जे आहे या ताळेबंदाची साजेशी असेल
याची खात्री करणे हे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवून नैसर्गिक संसाधन लेखाचे हे उद्दिष्ट आपण समोर ठेवलेलं आहे. त्यानंतर आपला नैसर्गिक संसाधन लेखाचं महत्व जे आहे हे महत्व नेमकं काय आहे हे सुद्धा आपल्या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे. मग हे महत्व पाहत असताना त्यामध्ये काही मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. ते मुद्दे कोणते ते लगेच आपण जाणून घेऊयात. पहिला जो मुद्दा या ठिकाणी येतोय महत्व मध्ये तो म्हणजे माहितीची तरतूद. नैसर्गिक संसाधन लेखा आणि नैसर्गिक स्रोतांची जी काही सद्यस्थिती आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या एकंदरीत बदलाची जी काही माहिती आहे ही बदलाची माहिती आपल्याला नैसर्गिक संसाधन लेखाद्वारे कळते. आणि हे काय मग महत्व आहे. त्यातच जर अजून आपण पाहिलं की ही जी नैसर्गिक संसाधने आहेत आणि पर्यावरणीय मालमत्तांची स्थिती वापर मूल्य आणि तसंच जर आपण पर्यावरण संरक्षण आणि संसाधन व्यवस्थापनावर जो काही खर्च आहे या खर्चाची एकंदरीत जी काही माहिती आहे म्हणजे थोडक्यात माहितीची तरतूद करण्याचं काम जे आहे हे नैसर्गिक संसाधन लेखा या ठिकाणी करतो. नंबर दोन खर्च लाभ विश्लेषण. खर्च लाभ विश्लेषण म्हणजे आपण पाहिलं तर नैसर्गिक संसाधन लेखा जो आहे हा नैसर्गिक संसाधनाच्या देखभाल किंवा जीर्णोद्धाराशी संबंधित उत्पन्न आणि संसाधनाच्या व्यवस्थापनावर जो काही खर्च आहे हा खर्च यावर जी काही माहिती आहे ही माहिती या ठिकाणी त्याचं विश्लेषण जे आहे हे विश्लेषण करण्याचं काम या ठिकाणी करतो. तिसरं जे काय महत्व आहे ते म्हणजेच पर्यावरणीय धोरणाचे समर्थन. आता पर्यावरणीय धोरणाचं समर्थन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नैसर्गिक स्रोत लेखा पर्यावरणीय धोरणांच्या रचनेला या ठिकाणी समर्थन देण्याचं काम करतो. आणि हे समर्थन देत असताना कारण बघा यामध्ये निर्णय घेण्याकरिता जी काही महत्वाची माहिती आहे ही माहिती देखील आपल्याला नैसर्गिक संसाधने प्रदान करते. जे खर्च लाभ विश्लेषणाचा भाग आहे किंवा पर्यावरणाची जी काही परिस्थिती आहे काळानुसार ते कसे बदलत गेले आणि विविध धोरणांचे पर्यायांचे परिणाम समजून घेण्यासाठी धोरणकर्ते हा लेखा जो आहे हा लेखा या ठिकाणी वापरू शकतात. बघा म्हणजे किती महत्व आहे. थोडक्यात पर्यावरणीय धोरणांचं समर्थन करणे च्या दृष्टीने नैसर्गिक संसाधनांचं जे काही महत्व आहे हे महत्व आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढचं आहे नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पुनर्संचय. आता संसाधनांचे जतन आणि पुनर्संचय करण्याच्या दृष्टीने पर्यावरण नैसर्गिक संसाधन लेखाचे महत्व कसे आहे हे देखील आपल्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर नैसर्गिक स्रोत लेखा जो आहे हा काय करतो माहिती देत असतो आणि अशी माहिती देतो की कोणती संसाधने ही वेगाने कमी होत चालल्या आहेत आणि कोणती संसाधने पुनर्संचयित आपल्याला करता येतील किंवा पुनर्संचय करणं आवश्यक आहे याची माहिती आपल्या या ठिकाणी नैसर्गिक संसाधन लेखा देत असतो. आता यातच जर आपण पाहिलं तरी संपूर्ण जी काही माहिती आहे ही नैसर्गिक संसाधन लेखाद्वारे आपल्याला मिळते आणि ही माहिती मिळाल्यानंतर नैसर्गिक संसाधन लेखाचं जे काही महत्व आहे हे महत्व मग या ठिकाणी आपलं वाढताना दिसते. त्यानंतर पुढचं जर आपण या ठिकाणी महत्व पाहिलं तर ते आहे जबाबदारी निश्चित करणे. जबाबदारी निश्चित करण्यामध्ये आपण बघतो की नैसर्गिक संसाधनांची जी काही जबाबदारी आहे एकंदरीत आपल्या ठिकाणी माहिती मिळते आणि लेखाजोखा जो आहे आपला हा काय करतो संसाधनांचं शोषण असेल. आणि यातच जर आपण एकंदरीत पाहिलं तर नैसर्गिक संसाधनांवरती परिणाम करणारे जे काही बदल आहेत आणि या बदलांविषयीची जी काही माहिती आहे ही माहिती एकंदरीत आपल्याला मिळते. त्यानंतर आहे शाश्वत पर्यावरण विकासास प्रोत्साहन. नैसर्गिक संसाधन लेखा जो आहे हा लेखा
क्षेत्रीय आणि व्यापक अशा आर्थिक स्तरांवरती एकात्मिक पर्यावरणीय आणि आर्थिक विश्लेषणासाठी जी का आपली धोरणं आहेत, पॉलिसीज आहेत, या पॉलिसीज धोरण तयार करण्यासाठी हा संपूर्ण जो काही लेखा जो का आहे हा आपल्याला या ठिकाणी मदत करत असतो। म्हणजे हे काय आहे, नैसर्गिक संसाधन लेखाचं महत्व। त्यानंतर अजून काही महत्व आहेत ते देखील आपल्या या ठिकाणी पाहणं गरजेचे आहेत। त्यामध्ये पुढचं जे महत्व आहे ते म्हणजे कामगिरी निर्देशक। आता कामगिरी निर्देशकाच्या दृष्टीने लेखाजोखाचं महत्व काय आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहिलं पाहिजे। आणि हे पाहत असताना मग त्यामध्ये आपल्याला दिसतं की नैसर्गिक संसाधन आणि एकंदरीत जर आपण या ठिकाणी नैसर्गिक संसाधनामध्ये आपण जर इतर घटक जे आहेत ते घटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्यावरणीय कामगिरी किंवा यामध्ये समृद्धीसाठी म्हणजे पर्यावरणामध्ये जी काही वाढ आहे, पर्यावरणाचा जो काही विकास आहे, हा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारचे निर्देशक तयार करण्यासाठी एकंदरीत लेखाजोखा जो आहे हा आपल्याला या ठिकाणी वापरता येऊ शकतो। आणि अर्थव्यवस्थेच्या अशा या निरंतर उत्पादकतेच्या प्रक्रियेमध्ये जो एकुलता एक जो घटक आहे तो म्हणजे प्रोत्साहन देणे। आणि पर्यावरण हा एकमेव असा घटक आहे की जो लेखाजोखाची मदत घेऊन पर्यावरणीय नैसर्गिक संसाधन लेखाची मदत घेऊन आकडेवार लक्षात घेऊन एकंदरीत कामगिरी जी आहे ही कामगिरी बजावण्यास आपला निर्देशन करत असतो। आणि हे काय आहे, महत्व आहे। त्यानंतर आहे नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन। असं नैसर्गिक संसाधन लेखांकन जे आहे ही वेळोवेळी नैसर्गिक संसाधनांचा जो काही साठा आहे हा साठा आणि एकंदरीत प्रवाह हा प्रवाहांचा अभ्यास करून या ठिकाणी संसाधन व्यवस्थापन करण्यास आपल्याला मदत ठरते। हे काय आहे, महत्व आहे। त्यानंतर आहे हवामान बदलाचा सामना। नैसर्गिक संसाधन लेखा जो आहे हा काय करतो, सरकारला हवामान बदलाबाबत योग्य प्रकारचे निर्णय घेण्यास मदत करण्यास शासनाला योग्य प्रकारे मदत करण्यास भूमिका बजावत असते। त्यानंतर शेवटचे जे आहे ते म्हणजे विकासात्मक प्रकल्पांचे पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यांकन। नैसर्गिक संसाधन लेखा जो विकासाच्या प्रक्रियेमध्ये वापरला जातो आणि या लेखाजोखा ठरवत असताना आपला अर्थव्यवस्थेमध्ये याची फार मदत होत असते। आणि एकंदरीत मूल्यांकन करण्यासाठी हा जो लेखाजोखा आहे हा आपल्याला उपयोगी ठरतो। तर अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आज आपण पर्यावरणीय आणि नैसर्गिक संसाधन लेखा जो आहे याचं महत्व, उद्दिष्टे ही आपण आज संपूर्णपणे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे हा आजच्या भागातून या ठिकाणी आपण केलेला आहे। धन्यवाद।